शुक्रवार को सर्वदलीय पक्ष की बैठक ली गई, जिस दौरान मराठा आरक्षण से जुड़े मुद्दे पर चर्चा की गई। हालांकि राज्य सरकार की ओर से अब तक मराठा आरक्षण से जुड़ा डाटा सौंपा नहीं गया है, जिसके चलते पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि अगर जल्द से जल्द इस संबंध में डाटा सौंपा नहीं गया तो सरकार के मंत्रियों को नागपुर नहीं आने दिया जाएगा। माननीय मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्याची बैठक घेतली, त्या बैठकी घेण्याबद्दल माझा काहीच ऑब्जेक्शन नाही आहे, पण वाणवटी बैठक होती। कालच्या बैठकीत किमान अपेक्षा होती की 28 जुलै 2021 जो ओबीसी आयोगाने प्रस्ताव सरकारकडे पाठवला, आज 1.5 महिना झाला, त्या प्रस्तावाकडे कोणी ढुंकून पाहत नाही। चीफ सेक्रेटरीनी तातडीने बैठक घेऊन चीफ सेक्रेटरी समितीने शिफारस करून ओबीसी आयोगाला 435 कोटी आणि मनुष्यबळ द्यायला पाहिजे होतं। कालच्या बैठकीत ते येईल असं वाटलं होतं, पण ते आलं नाही। 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, त्या निकालात क्लिअर कट इम्पेरिकल डेटा राज्य सरकारने तयार करावा असं म्हटलं आहे। मग 4 मार्च 2021 पासून टाइमपास करताय, 28 जुलैला ओबीसी आयोगाने प्रस्ताव पाठवला, टाइमपास करताय आणि बैठकावर बैठका घेताय। किती बैठका घ्या, काही म्हणणं नाही, तुमचा तो अधिकार आहे, पण ओबीसी समाजाला मूर्ख समजू नका। डिसेंबरपर्यंतच वेळ आहे, जर तुम्ही टाइमपास करत असाल, फुटबॉल करत असाल, कारण मला छगन भुजबळ साहेबांनी जे सुप्रीम कोर्टामध्ये केसबद्दल विचार म्हणजे का परवा चर्चा आणली, सुप्रीम कोर्टात कशाकरता गेले, केंद्राने डेटा द्यावा। 2011 जनगणनेचा डेटा वापरून काय फायदा आहे, तो डेटा चुकलेला आहे, त्यांनाही माहीत आहे। आणि मग 2021 डेटा तयार करता येतो ना आपल्याला? मराठा आरक्षणाचा डेटा आपण 3 महिन्यात तयार केला, 5 समित्या आपण लावल्या होत्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी डेटा तयार करून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं होतं। मग या ठिकाणी एवढीच मागणी आहे की ओबीसी समाजावर अन्याय का वारंवार ढकलाढकली करताय, का फुटबॉल करताय? आणि म्हणून माझी मागणी आहे की तातडीनं आता बैठका किती घ्यायच्या त्या घ्या, पण तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी 28 जुलैचा प्रस्ताव मान्य करून 435 कोटी रुपये तातडीनं देऊन ओबीसी समाजाचं आरक्षण देण्याचा प्रस्ताव मान्य करा, डिसेंबरच्या आत करा, टाइमपास करू नका। तुम्ही टाइमपास करण्याकरता हे करताय, आणि जर तुम्ही नाही केलं तर ओबीसी समाज महाराष्ट्राचा एवढा चिडलेला आहे, तुमच्या मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही, डिसेंबरची लोक वाट पाहत आहेत।